महाराष्ट्र शासन वन विभागाच्या महत्वाकांक्षी 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात धडाकेबाज वृक्ष लागवड होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लाखो नागरिक वन विभागाला मदत करत आहेत. यंदा ऋतुचक्रातील होणाऱ्या बदलाचे गंभीर परिणाम महाराष्ट्रातील जनतेने भोगले. कुठे अतिवृष्टीमुळे पूर तर कुठे पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती असं चित्र महाराष्ट्रात होतं. पण ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सातत्यानं प्रयत्नशील आहे. जेव्हा 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवण्याचं निश्चित करण्यात आलं तेव्हा ही मोहीम 3 टप्प्यात विभागण्यात आली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत विक्रमी वृक्ष लागवड झाली. या मोहिमेचं 2019 सालचं उद्दिष्ट होतं 33 कोटी वृक्ष लागवड. यात आतापर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीत कोल्हापूर हे प्रथम क्रमांकावर आहे. यंदा कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1,13,22,670 इतके वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत 72,77,906 इतके वृक्ष लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात विविध अशा 7,153 साईट्सवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे. याबाबतीचं नियोजन यापूर्वीच तयार केलं आहे. सध्या आपण जे ब्लॉक प्लांटेशन किंवा गटशेतीमध्ये उभे आहे. गटशेतीचा उद्देश असा असतो की एका जागेवरती सर्व प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथं वाढवता येतात आणि त्याच्यापासून जे काही फायदे आहेत म्हणजे फळं असतील किंवा इमारती लाकूड आहे ते आपल्याला त्याच्यापासून घेता येतं. आणि गट शेतीचा दुसरा एक असा फायदा आहे की एकाच जागेवरती प्लांटेशन घेतलं असल्यामुळं त्याचं संरक्षण करणं संगोपन करणं हे आपल्याला सोपं जातं. याचा लोकांना असा फायदा आहे की आता आपण ज्या या साईडमध्ये उभा आहे 36 हेक्टरच्या याला लोकांनीच नाव दिलेलं आहे की ऑक्सिजन पार्क म्हणून. हा शहराच्या बरोबर मध्यभागी आहे आणि भविष्यात इथं एक चांगलं जंगल तयार झाल्यानंतर लोकांना ह्याच्यापासून जो काही प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये होऊन लोकांना चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन उपलब्ध होईल. भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्यात पर्जन्यमान चांगलं असल्यानं मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड इथे शक्य होते. कोल्हापूरची या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत यशस्वी वाटचाल अशीच चालत राहो आणि नागरी सहभाग व शासन या दोहोंच्या परिश्रमानं कोल्हापूर हिरवेकंच हो हीच प्रार्थना.